बोलू का आज सकाळी आपली जशी भेट झाली आणि आपल्याला सांगत होतो काही ठराविक जे अफगाणिस्तानचे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रात आहेत पुणे युनिव्हर्सिटी मध्ये आहेत मुंबई मध्ये आहेत ते काही मला भेटायला आलेले अर्थात त्यांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी त्या माझ्या समोर मांडल्या मुख्यतः अर्थात त्यांचं व्हिसा बद्दलचं म्हणणं होतं त्यांच्या इतर काही गोष्टी होत्या त्या मांडलेल्या आहेत त्या सर्व ऐकून घेतलेल्या आहेत आम्ही त्याची नोंद केलेली आहे आणि मी त्यांना हेच आश्वासित केलेलं आहे की जोपर्यंत ते महाराष्ट्रात आहेत ते सुरक्षित आहेत त्यांची जी काही जबाबदारी ती आपण घेत आहोत त्यांना मदत करत आहोत पण जे काही महत्त्वाचे गोष्टी म्हणजे व्हिसा असेल व्हिसा एक्सटेन्शन वगैरे असेल किंवा त्यांचं इथे राहण्याचं असेल त्यांना जे काही स्टेटस पाहिजे ते मी नक्कीच आपले केंद्र सरकार बरोबर ज्या काही यांच्या मागण्या होत्या किंवा जे काही सूचना होत्या त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार त्यांच्या वेगळ्या काही मागण्या होत्या अर्थात त्यांची चिंता पण महत्वाची आहे ती पण आपण समजून घेतली पाहिजे पण मला वाटतं त्यांच्या स्वतःबद्दल जी चिंता होती की जाऊ कशी शकणार परत जाऊ शकतात का परत गेल्यानंतर त्यांचं पुढे काय होणार या देशात पुढे राहू शकतात का काही काही जण अशी आहेत ज्यांना अजून पुढचे 2-3 वर्षाचे व्हिसा देखील आहेत आणि अभ्यास करायची संधी आहे काही काही जण असे आहेत की नुकतंच त्यांचे व्हिसा आता संपत येतील आणि अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला आहे ग्रॅज्युएशन होत आलेलं आहे तर त्यांना पण चिंता आहे की ते जाणार कसे किंवा काय तर मला वाटतं ज्या काही त्यांचं म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि हे सगळं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे नक्कीच आहे पण ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं काम करू आणि केंद्र सरकार आणि त्यांचं आता पुढे काय चर्चा होते ह्याच्यावर लक्ष असेल कारण मला वाटतं महाराष्ट्रात एकंदर 3-4 हजार मुलं अफगाणिस्तानची आहेत मुलं मुली आहेत मैंने यही कहा कि जब तक वो इस सरजमीन पर है महाराष्ट्र में है खौफ न रहे मन में उनके कोई चिंता न रहे हम उनकी जो भी देखभाल है वो करेंगे लेकिन जो भी उनके अन्य विषय थे जैसे वीजा हो अलग असाइलम स्टेटस हो ये सारी जो उनकी मांगे हैं या जो कोई उनकी बात थी जो कोई उनकी चिंता थी वो केंद्र सरकार तक पहुंचाएंगे क्योंकि इसमें राज्य को ज्यादा अधिकार नहीं लेकिन उनसे सुनना बहुत जरूरी था उनको ये बताना जरूरी था कि यहाँ वो सुरक्षित है और कोई भी तकलीफ यहाँ उन्हें दी नहीं जाएगी बोलू का आज सकाळी आपली जशी भेट झाली आणि आपल्याला सांगत होतो काही ठराविक जे अफगाणिस्तानचे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रात आहेत पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत ते काही मला भेटायला आलेले अर्थात त्यांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी त्या माझ्यासमोर मांडल्या मुख्यतः अर्थात त्यांचं व्हिसाबद्दलचं म्हणणं होतं त्यांच्या इतर काही गोष्टी होत्या त्या मांडलेल्या आहेत त्या सर्व ऐकून घेतलेल्या आहेत आम्ही त्याची नोंद केलेली आहे आणि मी त्यांना हेच आश्वासित केलेलं आहे की जोपर्यंत ते महाराष्ट्रात आहेत ते सुरक्षित आहेत त्यांची जी काही जबाबदारी ती आपण घेत आहोत त्यांना मदत करत आहोत पण जे काही महत्त्वाचे गोष्टी म्हणजे व्हिसा असेल व्हिसा एक्सटेन्शन वगैरे असेल किंवा त्यांचं इथे राहण्याचं असेल त्यांना जे काही स्टेटस पाहिजे ते मी नक्कीच आपले केंद्र सरकार बरोबर ज्या काही यांच्या मागण्या होत्या किंवा जे काही सूचना होत्या त्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार त्यांच्या वेगळ्या काही मागण्या होत्या अर्थात त्यांची चिंता पण महत्त्वाची आहे ती पण आपण समजून घेतली पाहिजे पण मला वाटतं त्यांच्या स्वतःबद्दल जी चिंता होती की जाऊ कशी शकणार परत जाऊ शकतात का परत गेल्यानंतर त्यांचं पुढे काय होणार या देशात पुढे राहू शकतात का काही काही जण अशी आहेत ज्यांना अजून पुढचे 2-3 वर्षाचे व्हिसा देखील आहेत आणि अभ्यास करायची संधी आहे काही काही जण अशी आहेत की नुकतंच त्यांचे व्हिसा आता संपत येतील आणि अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला आहे ग्रॅज्युएशन होत आलेलं आहे तर त्यांना पण चिंता आहे की ते जाणार कसे किंवा काय तर मला वाटतं ज्या काही त्यांचं म्हणणं आहे ते मी
मागणी ऐकून घेतलेलं आहे आणि हे सगळं केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. नक्कीच आहे, पण ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं काम करू आणि केंद्र सरकार आणि त्यांचं आता पुढे काय चर्चा होते ह्याच्यावर लक्ष असेल. कारण मला वाटतं महाराष्ट्रात एकंदर 3,500-4,000 मुलं अफगाणिस्तानची आहेत, मुलं मुली आहेत. मैंने यही कहा कि जब तक वो इस सरजमीन पर है, महाराष्ट्र में है, खौफ न रहे मन में उनके, कोई चिंता न रहे, हम उनकी जो भी देखभाल है वो करेंगे. लेकिन जो भी उनके अन्य विषय थे जैसे वीजा हो, अलग असाइलम स्टेटस हो, ये सारी जो उनकी मांगे हैं या जो कोई उनकी बात थी, जो कोई उनकी चिंता थी, वो केंद्र सरकार तक पहुंचाएंगे. क्योंकि इसमें राज्य को ज्यादा अधिकार नहीं, लेकिन उनसे सुनना बहुत जरूरी था, उनको ये बताना जरूरी था कि यहाँ वो सुरक्षित है और कोई भी तकलीफ यहाँ उन्हें दी नहीं जाएगी. मला वाटतं त्याच्यावर मी काही इतकं बोलणं उचित नाही, कारण हे दोन राष्ट्रांनी एकमेकांमध्ये बोलणं गरजेचं असतं. त्या काही संबंधांमध्ये मी न जाता एवढंच सांगेन, त्यांना एवढंच आश्वासित केलं की महाराष्ट्रात त्यांना त्रास होणार नाही. अर्थात जे काही त्यांचं व्हिसा एक्सटेन्शन वगैरेचं आहे ते केंद्र सरकारपर्यंत विषय पोचवू शकतो आणि पुढे अर्थात त्यांना केंद्र सरकारबरोबर चर्चा होईल.